नमस्कार जरा अटके मराठी हो, युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण पाहणार आहोत ऑडिओ बुलेटिन बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत शिवसेनेची आत्ता आज बैठक पार पडली हो, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आहे तो आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील तर सुरू करूया आत्ताची बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला एकशे पाच एक तर शिवसेनेला छप्पन जागा मिळाल्या आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची बैठकीचे नियोजन केलं होतं यामध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी सहभाग घेतला होता दरम्यान तासाभराच्या खलबतानंतर ही बैठक पार पडली असून सत्ता स्थापनेच्या सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात द्यावं अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे राज्यात आत्ता सत्ता स्थापनेला आता वेग आला आहे सत्ता स्थापने शिवसेनेची भूमिका काय असावी या संदर्भात एका बैठकीचं आयोजन आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते तासभर चाललेल्या या बैठकीदरम्यान सत्ता स्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावं अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूट पण पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा